वर्चस्व गाजवलं ते म्हणजे बाबदेव पोदी या संघानं. विनय ठाकूरचा जलवा आपण पाहिला 23 चेंडूमध्ये, त्याच्या बॅटमधून आपण 55 धावा येताना पाहिल्यात. आणि या ही महत्वाची मॅच, दोन्ही ऑफिशियली पंच मैदानाचा ताबा घ्या. आपण त्वरित आपण या मॅचला सुरुवात करतोय. ही संपूर्ण स्पर्धा रायगड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून कव्हर केली जाते. ऑफिशियली आज गुणलेखक सातत्यानं या स्पर्धेकरता आपल्याला पाहायला मिळाले ते म्हणजे उमेशजी भोईर सर चिंचपाडा आणि त्यांच्या समवेत आज दीपकजी फडके भिगर आणि त्यांच्या समवेत प्रवीणजी अर्जुनी कळंबोळी. आज पंचांचा स्क्वाड पाहायला गेला तर ऑफिशियली हेमंत कोळी सर आणि त्यांच्यासोबत गणेश बाबीसकर आणि दीपक पाटील अशी तिन्ही ऑफिशियली पंच आज पाहायला मिळतील. फार इम्पॉर्टंट महत्त्वाची मॅच सालाबाद प्रमाणे. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री अमित गजाननजी भगत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत उसरली यांच्या माध्यमातून गतवर्षामध्ये सुद्धा दिवसावणारी स्पर्धा आपण तब्बल 2 लाखाची पाहिली होती. आणि यंदा मात्र डे नाईटची हे आयोजन एक भव्य दिव्य स्पर्धा पुन्हा एकदा पनवेल तालुक्याचं वैभव संपन्नता दर्शवणारी स्पर्धा आपल्या समोर आल्या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री अमित गजाननजी भगत सदस्य ग्रुप ग्रामपंचायत उसरली खुर्द आणि रायगड जिल्हा सचिव महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापनाचे मुख्य आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतं. या स्पर्धेतील प्रथम क्रमांक 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये व आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांक 25,000 रुपये व आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक 25,000 व आकर्षक चषक. मालिकावीरासाठी आपण मोटरसायकल पाहू शकता. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज याकरता स्पोर्टची सायकल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याकरता स्पोर्टची शूज दिले जातील. बड़ा गणपती या आवाजानं सुरुवात होते. प्रथमतः कोंबोडी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. ज्या नावानं कोंबोडी संघ ओळखला जातोय, मनोज भगत ऑन स्ट्राईकला आणि त्याच्यासोबत एक रायझिंग स्टार शुभम कोळी ऑन स्ट्राईक इंडला पाहायला मिळतोय. पहिले षटक गोलंदाजसाठी दाखल झाले तर हरेश केणी 40+ हे एक लिजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना खोलामध्ये आठ टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक लॉंगॉनमध्ये तैनात केला गेला. पहिल्या चेंडूवर श्रीगणेशा केलाय तो म्हणजे कोंबोडी संघानं आणि इथून मात्र एकेरी धाव धाव पटलावर आपण पाहू शकतोय. दुसऱ्या चेंडूवर प्रहार केलाय हरेश केणींच्या विरुद्ध. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. अप्रतिम झेल टिपलाय ओमकार केडीनं आणि पहिला हादरा दिलाय तो म्हणजे कोंबोडी संघाला. महत्वाचा फलंदाज शुभम कोळी झालाय झेलबाद. एकेरी धाव दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळत असताना या संघाचा महत्वाचा खेळाडू शुभम कोळी झालाय जेलबाद. एक्सपिरियन्स इज बिग टीचर. आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु कोण आहे तर तो अनुभव आहे आणि तो अनुभव हरीश केडी यांच्याकडे आहे. 40+ हे खेळाडू आज हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळला आणि खेळत असताना दुसऱ्या चेंडूवर महत्वाची विकेट मिळवलाय मैदानाच्या आत. नवीन फलंदाज अधिराज म्हात्रे तिसऱ्या क्रमांकावर दाखल होताना आपण पाहू शकतोय. फार महत्वाची ही मॅच आहे. आज तुम्हाला इथून एक संघ सुपर फोरमध्ये दाखल करायचा आहे. ठीक जर संध्याकाळी पाहायला गेला तर 5:30 वाजता ही आज मॅचची सुरुवात झाली. या स्पर्धेची सुरुवात झाली आणि रोज आपण दिवसारात्रीच्या मध्ये 8 संघ खेळवतोय. हे मुख्य आयोजन राहिलं आहे. उसरली संघ गाव म्हटल्यानंतर सातत्यानं
विविध नटलेल्या स्पर्धा आपल्या समोर पाहायला मिळत असतात आणि त्यातील एक मानाची अभिमानाची स्पर्धा आपल्या समोर. फटका चांगला आहे, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्र खाली आहे, सरळ चेंडू निघून चालला आहे सीमारेषा पलीकडं. या सत्रातील आलेला हा पहिला चौकार. अखूट टप्प्याचा चेंडू डी बॅकवर्ड स्क्रेलिक क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल केला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, चांगला चेंडू हा अडवला. इथून थ्रो खराब पाहायला मिळाला आहे, बॅकअप अप्रतिम आहे आणि इथून मात्र दोन धाबा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज दोन धाबेनिशी धावपट्टा धाबा लागले गेले आहेत. त्या सात धाबा पहिल्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर चौकार आला आणि चांगली आता बॅटिंगला सुरुवात केली अधिराज मात्रेनं. हा महत्त्वाचा खेळाडू आहे कोंबडी संघाचा आणि सगळ्या मैदानामध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिला आणि यंदाच्या सीझनमध्ये एक चांगली त्याची आम्ही बॅटिंग बऱ्याचशा मैदानावर पाहिले आणि तोच अधिराज हरीश किणींच्या विरुद्ध आक्रमक करतोय. फ्रंटपुटचा चांगला वापर, पॉईंट मध्ये असला क्षेत्ररक्षकानं हा टिपलाय झेल आणि इथून महत्वाचा फलंदाज अधिराज मात्रे होईल झेल बाद. जो खेळाडू विस्फोटक ठरू शकला असेल ज्या बॅटमधून एक चौकार एक दुहेरी दाब आली होती आणि त्याला मात्र बाद केल्या हरीश किणी यांनी. नवीन बॅट्समन करण कोहली मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहू शकतोय आपण. पाच चेंडूवर अवघ्या सात धाबा खर्च केल्यात आणि महत्त्वाचे दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर पाठवलेत. हा अनुभव आहे आणि आज हा 40+ खेळाडू हरीश किणी हे सिद्ध करून दाखवत आहे. एज इज जस्ट नंबर, वय हा फक्त आकडा आहे हे दाखवलं पनवेल प्रीमियर लीगमध्ये विश्वास पाटील यांनी. बल त्यांच्या बॅटमधून आपण शतकीय खेळी पाहिले आणि हा महत्त्वाचा खेळाडू चिंचपाडा संघाचा सातत्यानं पाहायला गेला तर अनेक वर्ष देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ खेळताना आपण पाहू शकतो आणि या त्यामधील हा मुख्य गोलंदाज ओल्ड इज गोल्ड जुनं तेच सोनं आज सिद्ध केलाय. पाच चेंडूवर अवघ्या सात धाबा खर्ची करत असताना गोलंदाजाला अकूट टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करवते, इथून मात्र पहिले षटक समाप्त होतोय. धावपटला धाबा लागल्या गेल्यात बॅटिंग करत असताना. महेश स्मृती कुंबडजी संघाच्या धावपटला बरा दोन बाद आठ धाबा. बऱ्याचशा मैदानामध्ये त्याचे रेकॉर्ड आम्ही पाहिलेत आणि तोच मनोज भगत. त्याच्याकडून बरेचशा अपेक्षा असतील कोंबडी संघाला. फार महत्त्वाची मॅच दोन्ही संघ एकमेकाच्या विरुद्ध. विकेट हॅट्रिकसाठी 2000 कॅश प्राईज. स्वरा केनी यांच्या वतीने हे बक्षीस येत आहे. विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाज विशाल केनी. खोलामध्ये हा टाकण्याचा प्रयत्न. इथून एकेरी धाव कंप्लीट केली गेले आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या. तर 9 धावा विशाल केणी आणि चिंचपाडा संघ म्हटल्यानंतर नेहमीच खरं तर रायगड एक्सप्रेस नंद्या बैलाची आठवण सततनं येत असते. बैलगाडा क्षेत्रामध्ये हे खूप मोठं नाव, ज्या बैलांना ज्या बैलाच्या नावानं आता चिंचपाडा गाव ओळखलं जातं ते नाव आहे नंद्या बैल. विशाल केणीचा पुढील चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतायत मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळालं. इथून दोन धाबा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज आणि दोन धाबेनिशी धावपटला धाबा लागल्या गेल्यात. त्या 11 धाबा. सुरुवातीपासून थोडंसं प्रेशर निर्माण केले कोंबडी संघावर कारण महत्त्वाचा खेळाडू शुभम कोहलीकडे क्षमता होती. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये शुभम कोहलीचा आम्ही डंका गाजताना पाहिलाय पण या मॅचमध्ये
त्याच्या वाट्याला आले. अपयश फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या वरतून एक्स्ट्रा कव्हर रिझर्नमध्ये खेळण्याचा प्रयत्न, अडीतून मात्र क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक हादरा दिला जातोय, तो म्हणजे या बॅटिंग करत असताना महेश मुती कोंबडुजी संघाला. फटका चांगला होता, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आणि महत्वाचा खेळाडू बाद झाला आहे. मनोज भगत तिसरा हादरा लागलाय, तो म्हणजे बॅटिंग करत असताना महेश मुती कोंबडुजी संघाला. विशाल केडी या गोलंदाजानं महत्वाची विकेट घेतली, या संघाचा ट्रम्प कार्ड बाद झाला आहे. आणि पाचव्या क्रमांकावर चंद्रकांत कोळी, एक नवीन बॅट्समॅन स्ट्राईकला असेल. लोवर फुल टॉस हलक्या खेळण्याचा प्रयत्न. इष्टा कबड्डी जरमध्ये क्षेत्ररक्षक आलेत, गडबडलेत, थोडेसे फंबल पाहायला मिळत आहे, पण आता इथून विकेट द्यायची नाही, त्यामुळे एकच धाव. आणि एकीर धाबिनीशी धावपटा धावा लागले गेले त्या 12 धावा. सुरुवात थोडीशी खराब पाहायला मिळाली, कारण शुभम कोळीकडून बऱ्याचशा अपेक्षा होता आणि तो मात्र शून्यावर बाद झाला. आणि त्यामुळे आता दबाव तंत्रामध्ये खेळत असताना हा कोंबडुजी संघ. लोवर फुल टॉस, त्यावर जरूर नाराज असेल फलंदाज. फ्रंटफुटचा वापर केला जात नाही असं म्हणतात उमेश सर, की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं असतं. पण इथून मात्र जागेवरून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, फ्लो ओपन केला होता बॅटचा, लॉंग ऑफमध्ये खेळायचा हा प्रयत्न होता, पण फुटवर्क नसल्या कारणानं निर्धाव चेंडू आला. लास्ट बॉल या ओव्हरमधील, हेलिकॉप्टर रुग देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एकच धाव विशाल केडींच्या या षटकामध्ये, अवघ्या 5 धावा पाहायला मिळाल्या. एक चांगलं इकॉनॉमी षटक, 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना महेश मुती कोंबडुजी संघाच्या धावपटला धावा लागले गेले त्या 3 बाद 13 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावपटला धावा लागले गेल्या त्या बॅटिंग करत असताना महेश मुती कोंबडुजी संघाच्या 3 बाद 13 धावा. पुन्हा एकदा इन्व्हाइट केले गोलंदाजी करण्यासाठी हरीश केडी. लोवर फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेनं हा फटका खेळून काढलाय. जमिनीला घरंगळत, इथून मात्र दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. डेंजर इंडनं फलंदाज धावत होते, दुसरी धाव घेत असताना चंद्रकांत कोळी हे फलंदाज होतील धावबाद. एक महत्वाची विकेट, चंद्रकांत कोळी बाद झाले 6व्या क्रमांकावर. नशीब कोळी कॉलिंग प्रॉपर नव्हते आणि त्यामुळे धाव घेत असताना, दुसरी धाव घेत असताना फलंदाज चंद्रकांत कोळी धावत होताना आपण पाहिलेत. हरीश केणींचं षटक फार महत्वाचं आहे या संघासाठी. 40+ हे खेळाडू आहेत, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि आज मात्र देवांशी इलेव्हन चिंचपाडा संघासाठी हरीश केणींच्या विरुद्ध परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क ठोकला हा बॅट्समॅन षटकार.
संघाच्या विरुद्ध कित्येक वेळा खेळले, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजी. आता कॉलिंग चांगली पाहायला मिळाली, जी मागील चेंडूवर चुकी केली, आता ती चुकी करत नाहीये कोंबोड विजय संघ. आणि इथून मात्र दोन धाबा कंप्लीट केल्या गेल्या आणि दोन धाबीनिशी 22 धाबा. करणकडं खरंतर ताकद आहे, त्याच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळालेत. या इनिंग मधला पहिला षटकार त्यांना लगावलाय हरीश कडींच्या विरुद्ध. 22 धाबा धावपटला लागल्या गेल्या. क्षेत्ररक्षण अगदी डीप वर आहेत, संपूर्ण भगवमय वातावरण आपण पाहू शकताय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे आयोजन गत वर्षामध्ये सुद्धा दिवसवणाऱ्या स्पर्धा आपण पाहिल्यात. फंबल पाहायला मिळतात, अगदी लेझी क्रिकेट सध्या देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ खेळतोय. जसा हातातून चेंडू निसटला तशा तरीत दोन धाबा आल्या आणि दोन धाबीनिशी धाव पटलावर धावा लागल्या गेल्या. तर 24 धावा 24 रन्स. एक चांगली पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागणार आहे मंगेश सहस्पती कोंबडूजे संघाच्या फलंदाजांना. कारण सुरुवातीला शुभम कोळी असेल, मनोज भगत त्याच्यावर विश्वास होता आणि ते मात्र अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज यष्टरक्षकाने टिपलाय. जेल आणखी एक हादरा लागला आहे तो म्हणजे मंगेश स्मृती कोंबडीजे संघाला. फलंदाज इथून बाद होतील करण कोळी. चेंडू बाकी आहे, धापटा धाबा आपण पाहायला गेला तर 5-24 फार कठीण परिस्थितीमध्ये सापडला आहे तो म्हणजे मंगेश स्मृती कोंबडू विजय संघ. इथून आता संयमानं खेळावं लागेल कारण सुरुवातीच्या फलंदाजांनी ज्या पद्धतीनं मोठे फटके खेळायच्या नादामध्ये अगदी लवकर बाद झाला शुभम कोळी. आणि त्यानंतर आपण पाहायला गेला तर एक चांगली बॅटिंग करत असताना करणला आपण पाहिलं, पण शेवटचा चेंडू आला आहे तो म्हणजे निर्धाव चेंडू. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला आहे. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या बॅटिंग करत असताना कोंबड विजय संघाच्या 5-24 धावा. अपेक्षा होत्या मनोज भगत शुभम कोहलीकडून पण अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत. आता इथून एक चांगली पार्टनरशिप साकारल्या गेल्या. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 30-35 धावा बनवल्या तरी एक चांगला स्कोर, एक फायटिंग स्कोर उभा करू शकतोय देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाच्या विरुद्ध. मंगेश स्मृती कोंबडूजे चांगला हा फटका. इथून पॉईंट रिझर्वमधून डीपमध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक गडबडलेत आणि इथून मात्र सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर स्वागत केले सुलभ केणींचं, लगावला हा चौकार. नशीब कोळी स्ट्राईकला आहेत आणि इथून मात्र तशाच प्रकारचा प्रयत्न करत असताना उद्विष्टीच्या थोडासा बाहेर सुलभकिणीचा हा चेंडू आणि अव्वंतर स्वरूपात आणखीन एक धाव पाहायला मिळते. आणि एकरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 29 धावा 29 रन्स. आणखीन एक उद्विष्टीचा बाहेरचा चेंडू, एक चौकार जरूर दबाव आता जाणवतोय मैदानाच्या आतमध्ये. दबाव तंत्रामध्ये आता गोलंदाजी करतोय गोलंदाज सुलभकिणी.
पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षकानं मिसफील्ड केले आणि त्याचा मात्र परिणाम पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर आता सलग दोन एक्स्ट्रा चेंडू फेकले, ते म्हणजे सुलभ केनीनं. 30 धावा धावपटल्या लागले गेल्यात. सुरुवातीची जोडी लवकर बाद झाल्यानंतर जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न देवांश इलेव्हन चिंचपाडनं जरूर केला, पण हे षटक, हे षटकामध्ये आता थोडा एक्स्ट्रा चेंडू आलेत. फटका चांगला आहे समोरच्या दिशेनं लॉंगॉनच्या वरतून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत ठोकला हा षटकार. साह्यानं 36 धावा सुलभ केणीचं हे षडक आता थोडंसं डोकीडुकी ठरलंय, ते म्हणजे देवांश इलेव्हन चिंचपाडा संघासाठी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 एक्स्ट्रा रन्स आणि आता लॉंगॉनच्या वरतून आलेला हा षटकार. नशीब कोळी आता मात्र आक्रमकता दाखवतो या मॅचमध्ये. तेज तर्रार वेगवान चेंडू, यावेळी गुलेस पॉईंटवर चेंडू पिच केला आणि त्यानंतर थोडीशी उचली जरूर पाहायला मिळाली. प्रचंड वेगानं हा चेंडू हाताळला सुलभ केणीनं. एक निर्धाव चेंडू आला आणि धावपटला धावा इथून स्थिर असतील. 36 धावा 36 रन्स अशाच प्रकारचे चेंडू टाकावे लागतील, कारण मागील 2 चेंडूवर तब्बल 12 खर्ची आल्यात. फुल टॉस हलक्या तने खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गडबडलेत. अर्जुन हातातून खरं तर हा चेंडू निसटला आणि इथून मात्र या चेंडू मिळाल्या जातील, त्या म्हणजे 2 धावा आणि 2 नवीनशी धावपटला धावा लागल्या गेल्यात. त्या 38 धावा 38 रन्स संपूर्ण या जरा षटकावर आपण नजर टाकली तर पहिल्या चेंडूवर चौकार, 2 वाईड, त्यानंतर 1 षटकार, 1 डॉट बॉल आणि 1 दुहेरी धाव. अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. सुलभ केणीचं हे षटक थोडस आता लांबलचक जरूर पाहायला मिळतंय. आणखीन एक निर्धाव चेंडू आला. चांगली आता गोलंदाजी करायला लागली, का अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करताना आता सुलभ केणी पाहायला मिळतोय. एक अपकमिंग स्टार आहे चिंचपाडा संघाचा. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून चाललाय. फाईन लेग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे आणि इथून मात्र फलंदाजांच्या बॅट मधून आलेला हा चौकार. गेल्या त्या 42 धावा. संध्याकाळचं आपण वातावरण पाहू शकताय, अगदी 7:12 झाली. ताडी आजच्या दिवसातील तिसरी मॅच आपल्या समोर. मंगेशमती कोंबडभुजी आणि त्यांना फाईट करते देवांश इलेव्हन चिंचपाडा संघ. प्रथमदा बॅटिंग आले वाट्याला, ते म्हणजे कोंबडी संघाच्या. बॅटिंग करत असताना धावपटला धावा लागल्या गेल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 5 बाद 42 धावा शेवटचे षटक बाकी आहे आणि इथून मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. रत्नदीप पाटील सातत्यानं बऱ्याचशा मैदानामध्ये चांगली गोलंदाजी रत्नदीप पाटील करत असत आणि आता मात्र गरज आहे, कारण हे षटक 8 ते 9 धावांचं आलं तर इथून चांगलं म्हणावं लागेल. पण कोंबडी संघाला ठाऊक आहे या चिंचपाडा संघाच्या विरुद्ध 60-65 धावा बनवायला लागतील. 42 रन्स 42 धावा एक्स्ट्रा रन्स भरपूर आल्यात. मागील षटकामध्ये थोड्याशा मिसफील्ड चिंचपाडा संघ करताना सुद्धा पाहायला मिळाला. आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा आणि इथून मात्र एक चांगली गोलंदाजी रत्नदीप पाटीलचा. पहिला चेंडू आलाय निर्धाव, महत्त्वाचं षटक डेट ओव्हर आणि या डेट ओव्हरमध्ये मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवले, ते म्हणजे कोंबडी संघाला. फटका चांगलाय, सरळ चेंडू निघून चाललाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आर पार ठोकला हा षटकार. धावपटावर लागल्या गेल्यात. एक चांगला आता फटके असताना बॅट्समन
रोहित भुईर जो सातव्या क्रमांकावर आला आणि त्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार 48 धावा. एक चांगला आता फायटिंग स्कोर उभा करत असताना रत्नी पाटीलच्या विरुद्ध दुसऱ्या चेंडूवर षटकार आलाय. पुन्हा एकदा शपल होऊन हा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खालीच राहिलाय त्यामुळे रीड करू शकले नाहीयेत, मिस झालेत फलंदाज. एक डॉट बॉल येतोय, महत्वाची मॅच दोन्ही संघांसाठी. आणि इथून आज तुम्हाला पाहायला गेला तर सुरुवातीपासून श्रीदत्त नौपाडा संघाची एक चांगली तुम्हाला बॅटिंग करताना गणेश कोळी यांना आपण पाहिलं होतं. यावेळचा चेंडू लॉंगस्टॉप रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक गडबडलेत आणि इथून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. बॅट्समनच्या बॅट म्हणालेला हा चौकार. या षटकातील शेवटचे दोन चेंडू धावपट्ट्या धावा लागल्या गेल्यात 52 धावा. मागील एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली कारण स्वस्तामध्ये बाद झाले होते खेळाडू आणि त्यानंतर एक चांगली भागीदारी करत असताना नशीब कोहली आणि त्याच्या त्याला साथ देत असताना रोहित भुईर त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार. तर नशीब कोहलींच्या बॅटमधून दोन चौकार एक षटकार एक दुहेरी धाव. एक चांगली तुम्हाला भागीदारी पाहायला मिळाली. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरिजनमध्ये नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एका टप्प्यानं चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं आलेला हा चौकार. छप्पन्न धावा धावपट्टा लागले गेल्यात. धाबा ज्या बनत नव्हत्या त्या या खरं तर पार्टनरशिपमध्ये धाबा बनवल्यात. जिथं असं वाटत होतं की कदाचित 50 आतमध्ये देवांशी लिहून चिंचपाडा संघ थांबवेल पण चांगली बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे मंगेश मुद्दी कोंबडी संघाची. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबल झाले. जिथं एक धाव तिथं दुसरीचा प्रयत्न, दोन धाबा कम्प्लीट, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. आणि इथून मात्र तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतील धावबाद. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः नाणेफेक हरून बॅटिंग करत असताना मंगेश मुद्दी कुबुडी संघानं धाबा बनवल्या. त्या म्हणजे 6 बाद 58 धाबा आणि 59 धाबांचं टार्गेट सेट केलंय ते म्हणजे दिवांश 11 चिंचपाडा संघासमोर.
चौथा सामना असेल न्यू यंगस्टार वहाल आणि त्यांच्या विरुद्ध धाकटी जुई दोन्ही संघाच्या कॅप्टनना मी इन्व्हाइट करतोय. पण या नाणेफेक करण्यासाठी न्यू यंगस्टार वहाल आणि त्यांच्या विरुद्ध धाकटी जुई दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करा. आपण सध्या तिसरी मॅच एन्जॉय करतोय. मंगेशमती कोंबडुर्जे आणि त्यांच्या विरुद्ध फाईट करतोय देवांश इलेव्हन चिंचपाडा, जिथं प्रथमतः बॅटिंग करत असताना कोंबडुर्जे संघानं 58 धाबा जमा केल्यात आणि 59 धाबांचं टार्गेट सेट केले. म्हणजे देवांश इलेव्हन चिंचपाडा संघाच्या विरुद्ध एक चांगली सुरुवात केली होती ती म्हणजे बॉलिंग करत असताना चिंचपाडा संघानं. पण त्यानंतरच्या मागील दोन षटकांमध्ये दुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली म्हणजे कोंबडुर्जे संघाची मागील दोन षटकांमध्ये तब्बल सुलभ केनींच्या विरुद्ध 18 आल्या, त्यानंतर रत्नदी पाटीलच्या विरुद्ध 16 धाबा, तब्बल 34 धाबा या मागील दोन षटकामध्ये खर्च केल्या देवांश इलेव्हन चिंचपाडा संघानं. त्यामुळे एक चांगला स्कोर उभा करू शकला तो म्हणजे मंगेशमती कोंबडुर्जे संघानं. डॉक्टरजीचे आमचे रोहित घरात येताना पाहायला मिळतात. या पण रोहित व्यासपीठावर मच्छिंद्रजी पाटील उपस्थित आहेत. मच्छिंद्र पाटील साहेबांना मी विनंती करतोय की आपली होणारी मॅच न्यू यंगस्टार वहाल आणि त्यांच्या विरुद्ध MMV धाकटी जुई पहिला चेंडू गोलंदाज साहिल कोळी याचा अगदी खुलामध्ये टाकण्याचा प्रयत्न. स्ट्राईकला अर्जुन परदेशी आणि त्याच्या त्याच्यासोबत सलामीला आलेले राकेश भोईर. साहिल कोळीचा 30 तरार वेगवान चेंडू आणि निर्धाव पाहायला मिळाला आहे. खोलामध्ये पुन्हा एकदा चेंडू मिड ऑनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेला आणि इथून मात्र एक धाव कंप्लीट. धाबांचा स्त्रीकडे इशारा करत असताना देवांश इलेव्हन चिंचपाडा हा संघ राकेश भोईरनं स्वतःचं खातं ओपन केलंय आणि 59 धाबांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके लगावे लागतील प्रत्येक षटकाबाबत. तुम्हाला जवळजवळ जर विचार केला तर 12.43 सरासरी धावा बनवाव्या लागणार आहेत. यावेळचा चेंडू लावडली अपील करत असताना पंचांकडे पड यावेळी हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर अलॉंग द बॉडी शरीरापेक्षा हा दूर राहिला आहे आणि इथून मात्र अवांतर स्वरूपात मिळायला जाईल. ही एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धाव पाटणार धावा लागले गेल्या त्या दोन धाबा यंदाच्या हंगामामध्ये. खरं तर यापुढील मॅचमध्ये आपण धाकटी जुई संघाला पाहणार आहोत. नाणेफेकीचा कॉल त्यांच्या बाजूनं लागलाय. त्वरित आपण निर्णय घेऊन जशी मॅच संपेल तसे आपण आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. बॅटला ब्रश करून चेंडू पाठीमागच्या दिशेने जाईल असं वाटत होतं पण विकेटवर राहिला चेंडू आणि इथून मात्र अवघी एकच धाब आडेकरी धाबेदिशी तीन धाबा. मोठे फटके खेळावे लागतील. P1च्या षटकामध्ये दोन क्षेत्ररक्षक बाहेर असताना याचा पुरेपूर फायदा राकेश भोईरा आणि त्याच्यासोबत अर्जुन परदेशला घ्यावा लागेल. पण एक वेगवान गोलंदाजी साहिल कोळी याची पाहायला मिळाली. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण. ह्या चुका चिंचपाडा संघाने केल्या होत्या. तिथून एकच धाव होती तिथं मिसफील्ड पाहायला मिळाली आणि तिथं लगेच दोन धाबा कंप्लीट केल्या कोंबडुर्जे संघाच्या फलंदाजाने. पण ह्या चुका आता कोंबडुर्जे संघ करणार नाही आहे. दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर 59 धाबा डिफेन्स करायचा आहे आणि त्याच उद्देशानं आता येणारे 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी 55 धावांची गरज. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न वायडिश लॉंग ऑनच्या वरतून दुसऱ्या इनिंग मधील आलेला हा पहिला षटकार.
धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 10 धावा, इथून आता समीकरण बदललं जातं. येणारे 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या 49 धावा. 25 चेंडू 49 धावा. मागील चेंडूवर षटकार आलाय. बॅट्समन अर्जुन परदेशी कित्येक वर्ष त्या खेळाडूच्या नावानं हा संघ ओळखला जातोय. फटका चांगला आहे. वाईड इश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक करतोय जज, पण त्याच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा षटकार. सोळा धाबा आल्यात. आणि इथून आता येणारी 24 चेंडूंचा आणखीन खेळ बाकी असेल आणि 24 चेंडूमध्ये या जिंकण्यासाठी हव्यात त्या म्हणजे या देवान शिलेबन चिंचपाडा संघासाठी 43 धाबा. 24 चेंडू 43 धाबा हे समीकरण आता येऊन ठेपले देवान शिलेबन चिंचपाडा संघाच्या समोर. मागील 2 फटके चांगले पाहायला मिळाले. अर्जुन परदेशीच्या बॅट मिळालेले हे बॅक टू बॅक 2 षटकार. नवीन गोलंदाज मनोज भगत. अकूट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न उजवी इष्टीच्या थोडासा बाहेर आणि इथून मात्र इट्स अ वाईड बॉल. त्यावेळी अतिरिक्त धाव एक जोडली जाईल. 17 धावा धावपटा लागल्या गेल्यात. गुलाबी थंडीमध्ये आपण ही प्रकाशयुद्धातील स्पर्धा एन्जॉय करतोय. डे नाईटचं हे खरं तर विद्यमान आयोजन. गतवर्षामध्ये दिवसा होणाऱ्या स्पर्धेचं आपण आयोजन पाहिलं होतं आणि एक नवीन संकल्प पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळचा चेंडू पडल्यानंतर हलकासा बळवलाय. ही काशी येत आहे. याच शैलीसाठी ओळखला जाणारा हा मनोज भगत कित्येक वर्ष खरं तर मंगेश मुदी कुबडी संघाचा हा एक मुख्य खेळाडू बिग बॉन आपण म्हणू शकतो. पाठीचा कणा टीबी चेंडू आणि आता इथून 42 धाबांची गरज. टीबी चेंडू 42 धाबा. पुन्हा एकदा अकोट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. एक वेगळा प्रयत्न जरूर करतोय मनोज, पण अपयशी ठरला. 2 खराब 2 एक्स्ट्रा चेंडू त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि इथून मात्र 41 धावेनिशी समीकरण बदललं जात आहे. येणारे 23 चेंडू 41 धाबांची गरज. 23 बॉल्स आणि गरज आहे 41 धाबांची. फटका चांगला आहे. इथून बराच काळ चेंडू हवेमध्ये. एलिव्हेशन कमी पडते. क्षेत्ररक्षक करतोय जज, पण त्याच्या मस्तकावर दस्तक देत सरळ चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. लगावलाय हा षटकार. चोवीस धाबा धावपटा लागल्या गेल्या. 24 रन्स. रिप्लेमध्ये पाहू शकता बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा हा फटका अगदी लांबलचक खेचून काढला. ताकदीचा वापर करत असताना बॅट्समन राकेश भोईरच्या बॅटमधून आलेला षटकार. 22 चेंडू आणि आता मात्र 35 समीकरण. चांगला फटका. जसा स्लॉटमध्ये आलाय तसा प्लॉटच्या पलीकडं लॉंग ऑफच्या वरतून लगावला हा बॅक टू बॅक राकेश भोईरनं षटकार. लागले गेल्यात. मनोज भगतच्या विरुद्ध आता प्रहार केलाय. वेरिएशन चेंडू पडल्यानंतर आता मात्र गिरकी घेऊन जाणारा हा चेंडू मॅजिकल बॉल मनोज भगतचा.
डॉट बॉल आले. मागील दोन चेंडूवर दोन फटके आले. थोडस समीकरण आता जबल येऊन टेपले. येणारे 20 चेंडू, 29 धावांची गरज. 20 चेंडू आणि 29 धावा या षटकातील. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 एक्स्ट्रा बॉल त्याने टाकले, 2 वाईड बॉल, 2 षटकार आले. ही महागडी गोलंदाजी. आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेने देण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक जज करेल, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. राकेश भोईरच्या बॅट म्हणालेला हा 3रा षटकार. षटकार आलाय. मनोज भगतच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय, ते म्हणजे दिवानशील पण चिंचपाडा संघाच्या राकेश भोईरनं. यावेळचा चेंडू खालीच राहिलाय. लॉंग ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. इथून हे षटक समाप्त होतोय. फार महागडे षटक राहिलं, ते म्हणजे मनोज भगत या गोलंदाजाचा. 2 षटकामध्ये धावा धावपटार लागल्या गेल्यात. त्या 59 धावांचा पाठलाग करत असताना 36 धावा, येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 18 चेंडू 23 धावा आणि 23 धावा 18 चेंडू हे समीकरण असेल आता देवांश 11 चिंचपाडा संघासाठी. विचारांचा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. बरंच काही खरं तर मराठी माणसांसाठी ज्या पक्षाने अगदी आणून दिला, त्यांच्यापर्यंत पोहोचवला, मग डोकरीपासून सर्व काही, तो पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आणि ह्या पक्षाच्या यापडे ही स्पर्धा पड एन्जॉय करतोय. फटका चांगला आहे, फ्लिप केलाय सरळ चेंडूला. सरळ डीप बॅकवर्ड स्पेलेकच्या दिशेने चेंडू आलाय आणि अर्जुन परदेशीच्या बॅट बनलेला हा पहिला चौकार. सतरा चेंडू आणि एकोणीस धावांची गरज. समीकरण आता जबल येऊन टेपलाय. बिमारसाठी रेफर केले का? साहिल कोळीला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलाय. पहिल्या षटकामध्ये त्याच्या विरुद्ध 16 धावा आल्यात आणि पुन्हा एकदा त्याच्यावर विश्वास दाखवलाय, तो म्हणजे मंगेशमुदी कुंभुजी या संघानं. समीकरण इथं बदललं जातं. येणारे 16 चेंडू 19 धावा. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करू शकते चिंचपाडा संघावर. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा झेल टिपण्याचा प्रयत्न गोलंदाज करत होते, पण अशक्य होता. त्याच्या आबाक्याच्या बाहेर इथून मिळायला जाईल ही एकेरी धाव. आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 41 धावा, 41 रन्स. येणारे आता 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. चेंडूंपेक्षा 3 धावा
चेंडूंपेक्षा 3 धावा आपल्याला जास्त पाहायला मिळतात. राकेश भोईरचा फटका समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत इथून अवघी 21 धाव. एकेरी दुहेरीनं आपल्या संघाला पुढं विजयाच्या जवळ नेत असताना धावांचं अंतर सुद्धा कमी होत आहे. त्याला माहिती आहे स्ट्राईक रोटेट फार महत्वाचे आहे. जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर दबाव जरूर निर्माण होईल या संघावर. बिनबाद 42 धावा, एकही विकेट आतापर्यंत मिळवली नाही ते म्हणजे कोंबडी संघाच्या गोलंदाजांनी. एक जमेची बाब असेल ती म्हणजे देवांशी लिहून चिंचपाडा संघासाठी, कारण ह्याच पार्टनरशिपची गरज होती. कारण सुरुवातीला प्रहार केले, पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, त्यानंतर मनोज भगतच्या विरुद्ध 20 धाबा आल्यात. येणारे 13 चेंडू जिंकण्यासाठी आता 16 धाबांची गरज. 13 चेंडू 16 धाबा, एखादा मोठा फटका या मॅचमध्ये संपूर्ण देवांशी लिहून चिंचपाडा संघाच्या बाजूने जाऊ शकते. सामना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डावीशीच्या बाहेरचा चेंडू, एक एक्स्ट्रा रन मिळते ती म्हणजे आता देवांशी लिहून चिंचपाडा संघाला. येणारे आता 13 चेंडू आणि इथून 15 धाबांची गरज. एखादी विकेट या मॅचमध्ये मंगेशमती कोंबडी संघाला कमबॅक म्हणून देऊ शकते. असे बरेचसे सामने जे लोएस्ट स्कोरचे असतात ते खरं तर हाय वोल्टेज होताना आपण पाहिलेत. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एका टप्प्यानं जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडं. बॅट्समन राकेशच्या बॅटनं आलेला हा चौकार. आदेश भगत 12 चेंडू 11 ची गरज. बारा बॉल 11 ची गरज. हलक्या तर हा खेळण्याचा प्रयत्न. सामना अगदी आता जवळ आलाय तो म्हणजे देवांशी लिहून चिंचपाडा संघाच्या. सुरुवात चांगली केली राकेश भोईरच्या बॅट मधून, आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले. त्याला साथ दिली तेवढीच अर्जुन परदेशीनं, 2 षटकार त्याच्या बॅटनं एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर राकेश भोईरच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. आणि तर या मॅचमध्ये येणारी 11 बॉल आणि 10 धावांची गरज देवांशी लिहून चिंचपाडा संघासाठी. बॅटची कडा पस्तीपदे क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला असता, पण हातातून चेंडू निसटलाय, पण एक डॉट बॉल आलाय. इथून आता हे समीकरण जरूर पाहायला मिळेल. येणारे 10 बॉल 10 गरज, प्रत्येक चेंडूवर आता धावा बनवावा लागतील. फटका चांगला आहे, मिड विकेटच्या वरतून खेळून काढलाय. बॅट्समनच्या बॅट म्हणालेला हा षटकार. षटकार आला आणि इथून आता समीकरण. येणारे 9 चेंडू आणि 4 धाबांची गरज. फटका जरूर चांगला, क्षेत्ररक्षक आहेत. इथून एक धाव कंप्लीट केली जाते. आता इथून समीकरण असेल. येणारे 8 चेंडू आणि 3 धाबांची गरज. क्षेत्ररक्षण होत्या, इथून एकच धाव अवघी मिळायला जाईल. आणि एकेरी धाबेनिशी आता या मॅचमध्ये पूर्णपणे देवांशी लिहून चिंचपाडा संघानं वर्चस्व निर्माण केलं आहे.
सात चेंडू आणि दोन धाबांची गरज, सात चेंडू आणि दोन धाबा जी पार्टनरशिप हवी होती देवांशी लिहून चिंचपाडा संघाला 59 धाबा बनवण्यासाठी. फटका चांगला बॅकफुटला जाऊन पाठीमागच्या दिशेनं बॅक बॅकबट रिझनमध्ये हा चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं आणि तब्बल एक षटक ठेवून हा सामना जिंकलाय देवांशी लिहून चिंचपाडा संघानं. कॉन्ग्रॅच्युलेशन चिंचपाडा टीम आणि हार्ड लक मंगेश मोदी कोंबोड विजय संघ. आपल्याचा सामना बिरकडा MMV दाकटीजी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. मैत्री मिलिन विनोद दाकटीजी हा संघ मैदानाच्या आतमध्ये जरूर दाखल होईल आणि या संघाचे समर्थक